नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी इतिहास पाठ 5वा प्रसार माध्यमे आणि इतिहास. आता प्रसार माध्यमे म्हणजे काय हे तर तुम्हाला माहिती असेलच. प्रसार म्हणजे काय तर एखादी बातमी पसरवणे किंवा एखादी गोष्ट जी घडलेली आहे तिची माहिती पसरवणे, दूरदूरपर्यंत पसरवणे, याला आपण काय म्हणतो? प्रसार असं म्हणतो. मग प्रसार माध्यमे म्हणजे काय तर एखादी बातमी प्रसारित करण्यासाठी जी माध्यमे आवश्यक असतात त्याला आपण प्रसार माध्यमे म्हणतो. मग त्याच्यामध्ये मोबाईल आहे, कम्प्युटर आहे, टी व्ही आहे ज्याला आपण दूरदर्शन म्हणतो, वर्तमानपत्रे आहेत ज्याला आपण न्यूजपेपर म्हणतो. तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ही सगळी जी काही माध्यमे आहेत त्यांना आपण प्रसार माध्यमे म्हणतो. आता प्रसार माध्यमे आणि इतिहास, प्रसार माध्यमांचाही काहीतरी इतिहास आहे. ज्या काही गोष्टी आज अवेलेबल आहेत किंवा ज्या काही गोष्टी आज आपण पाहतो आहे तर त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे इतिहास असतो, प्रत्येक वर्तमानाच्या मागे इतिहास असतो. ज्या काही गोष्टी आता घडत आहेत याचं सगळ्यांचं मूळ कुठे आहे? इतिहासामध्ये आहे. त्याच्यामुळे प्रसार माध्यमांचा पण इतिहास आहे जो आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मित्रांनो, आज आपण पाहूया आजचा नवीन आणि तुम्हा सर्वांनाच आवडणारा पाठ जो आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. प्रसार माध्यमे आणि इतिहास या पाठाचे 5 विभाग करण्यात आलेले आहेत. पहिला विभाग आहे 5.1 प्रसार माध्यमांची ओळख. आता पहिल्या विभागामध्ये आपण प्रसार माध्यमांची ओळख करून घेणार आहोत. आता प्रसार माध्यमांची ओळख तर आपली खूप लहानपणापासून झालेली आहे. जेव्हा आपण मोबाईल चालवायला शिकलो, आपण कम्प्युटर चालवायला शिकलो, आपण वृत्तपत्रे वाचायला शिकलो तेव्हापासूनच या प्रसार माध्यमांची आपली ओळख झालेली आहे. परंतु तरीही आपण आज थोडीशी अजून ओळख करून घेणार आहोत. त्याचबरोबर 5.2 आहे प्रसार माध्यमांचा इतिहास. आता प्रसार माध्यमांचा इतिहास काय आहे? आज आपण जी वर्तमानपत्रे पाहतोय ती कशी तयार झाली किंवा पहिलं वर्तमानपत्र कुणी तयार केलं आणि आज आपल्या ज्योतिप्राण म्हणजे आपला जो मोबाईल आहे तो पहिल्यांदा भारतात कधी आला, त्याचं साल काय आहे, ओके. त्याचबरोबर आपण आज जो टी व्ही पाहतोय त्याच्यावर आपण खूप छान छान कार्टून्स पाहत असतो, तर तो टी व्ही आपल्या भारतामध्ये कधी आला, तो कलरफुल कधी झाला, त्याच्याआधी तो ब्लॅक अँड व्हाईट होता. तर या सगळ्या गोष्टींचा आपण आज अभ्यास करणार आहोत. आणि तुम्हाला आवडणारा पाठ असं मी म्हटलं कारण याच्यामध्ये अनेक प्रसारमाध्यमे आहेत जे तुम्ही रोज पाहता, रोज वापरता, रोज त्याचा अभ्यास करता. फक्त आज आपण जरा पुस्तकामधला अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर आहे 5.3 प्रसारमाध्यमांची आवश्यकता. आता प्रसारमाध्यमांची आवश्यकता काय असं तुम्हाला विचारायलाच नको, कारण मोबाईल म्हटलं की त्याची आवश्यकता इतकी आहे की आपण मोबाईलशिवाय जगू शकत नाही. एक वेळ आपल्याला जेवण नसलं तरी चालेल, पण मोबाईल मात्र हवा, हो ना? पण याच प्रसारमाध्यमांची खरी आवश्यकता काय आहे ते आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. 5.4 आहे प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सक आकलन. आता प्रसारमाध्यमांद्वारे म्हणजे जसं की सोशल मीडिया आहे, तर सोशल मीडियामधून ज्याच्यामध्ये व्हॉट्सअप येतं, फेसबुक येतं, तर या सगळ्या माध्यमातून रोज अनेक माहिती आपल्यासमोर येत असते. पण ही सगळीच माहिती विश्वसनीय आहे का? या प्रत्येक माहितीवर आपण विश्वास ठेवू शकतो का याचा कधी विचार केला आहे? कारण खूप साऱ्या माहिती आपल्यासमोर येतात, पण त्यातील काही अफवाही असू शकतात, काही खरे असतीलही, पण त्यामध्ये जास्तीत जास्त अफवा असतात ज्याला आपण बळी पडतो. मग त्याऐवजी जेव्हा एखादी माहिती आपल्यासमोर येते तेव्हा ती खरी आहे का ते आपण जाणून घेतलं पाहिजे, तिचा चिकित्सक पूर्ण अभ्यास केला पाहिजे आणि मगच त्या माहितीचा आपण पुढे ती माहिती आपण पुढे फॉरवर्ड केली पाहिजे किंवा तिच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे, ओके. त्याच्यानंतर आहे 5.5 संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. प्रत्येक पाठामध्ये आपण त्या पाठाशी निगडीत ज्या काही व्यावसायिक संधी आहेत, जे करिअर करण्यासारखी माध्यमे आहेत किंवा ज्याच्यामध्ये आपण पुढे करिअर करू शकतो अशा काही गोष्टी पाहतो आहे. याच्या आधीच्या पाठामध्येही आपण कलांमध्ये कसं करिअर करायचं किंवा कलांचा इतिहास पाहिला. आता या पाठामध्ये आपण प्रसारमाध्यमांमध्ये कसं काय करिअर करू शकतो किंवा प्रसारमाध्यमामध्ये करिअरच्या काय संधी आहेत, कोणत्या व्यावसायिक संधी आहेत याचाही अभ्यास आपण करणार आहोत, ओके. सो आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. त्याआधी इथे छोटंसं एक विचार करा म्हणून काहीतरी दिलं आहे, ते काय आहे गंमत आपण पाहूया. मुघल काळात बिहारमध्ये दुष्काळ पडल्यावर त्याची बातमी दिल्लीला कशी पोचत असेल? तेव्हा काय मोबाईल होते का रे? तर नाही, तेव्हा मोबाईल नव्हते किंवा तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, SMS करता येत नव्हते, तर ही बातमी कशी काय पोहोचायची? तर बिहारमध्ये जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा तिथला जो काय मेन असेल, बिहारचा प्रतिनिधी असेल किंवा जो कोण तिथला मेन सरदार वगैरे असेल, तो पत्रामध्ये बातमी लिहायचा, त्याच्यावरती आपली मोहर उठवायचा आणि मग ती बातमी
एखाद्या स्वाराकडे किंवा एखादा जो घोडेस्वार असतो त्याकडे दिली जायची आणि मग तो घोड्यावर स्वार म्हणजे घोडा चालवत घोड्यावरती चालत चालत तो बातमी तो कुठे पोचवायचा, दिल्लीपर्यंत पोचवायचा. पण हे सगळं व्हायला किती वेळ लागायचा, तो बिहारमधून निघणार, बिहारपासून दिल्लीपर्यंत एवढं सगळं अंतर जाणार तो, तर त्याला खूप वेळ लागायचा. त्यावर विचारविनिमय होऊन दिल्लीचा सम्राट ज्या उपाययोजना करत असेल त्या बिहारमध्ये पोहोचायला किती वेळ लागत असेल, मग परत ते पत्र पोहोचल्यानंतर बिहारमधून पोहोचलं, मग आता त्याच्यावरती परत उपाययोजना करणार तो राजा, त्याच्यानंतर त्या सम्राटाकडून जे काही उपाययोजना केल्या जातील त्या परत बिहारमध्ये येऊन तो सांगणार, तर ह्याला खूप सारा वेळ जायचा, महिने जायचे, दिवस जायचे, काही काही वेळेस 2-3 महिने जायचे, तर असा खूप सारा कालावधी लागायचा. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे प्रसार माध्यमांची ओळख. प्रसार माध्यमे या शब्दात प्रसार आणि माध्यमे असे दोन शब्द आहेत. आता प्रसार म्हणजे काय, तर दूरवर पोहोचवणे, आणि माध्यमे म्हणजे माध्यम आहे, मीडियम आहे. एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या सहाय्याने दूरवर पोहोचवू शकतो. पूर्वीच्या काळी राजाला एखादी बातमी पूर्ण राज्यात पोहोचवायची असेल तर त्यासाठी कित्येक दिवस लागायचे, कधी कधी तर महिनेही लागायचे. पूर्वी गावोगाव दवंडी पिटवत असत. दवंडी म्हणजे काय, तर राजाचा एखादा जो सेवक असतो तर तो प्रत्येक गावामध्ये जाणार आणि असं वाजवणार, ऐका 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 हो ऐका असं वाजवणार, मग सगळी गावातले मंडळी त्याच्या बाजूला गोळा होणार आणि मग तो काय राजाचा संदेश असेल तो ते त्यांना सांगणार. तर अशा पद्धतीने दवंडी पिटवली जायची. मग ती बातमी एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला, तिसऱ्याकडून चौथ्याला, असा त्या बातमीचा प्रवास व्हायचा. म्हणजे पहिल्यांदा राजा जो असेल तो एखाद्या सरदाराला सांगेल किंवा प्रधानाला सांगेल, मग तो प्रधान सरदाराला सांगेल, मग तो सरदार गावामध्ये जो कोण मेन असेल त्याला सांगेन, मग तो गावामधला मेन त्याच्या सेवकाला सांगेन, आणि मग ती बातमी त्या गावामध्ये पसरणार. तर हा सगळा खूप मोठा बातमीचा प्रवास होता. म्हणजे फर्स्ट पर्सन टू सेकंड पर्सन असं खूप ते खूप प्रवास व्हायचा आणि मग ती बातमी सगळ्यांना कळायची. आता आपण फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन कळलं की ते सगळ्यांना कळतं. म्हणजे आता आपण एखादी बातमी जर व्हॉट्सअपवर टाकली की ते सगळीकडे व्हायरल होते, फेसबुकवर टाकली की सगळ्यांना कळते. ओके, पण पूर्वी असं काही नव्हतं. पूर्वी खूप कालावधी याच्यामध्ये जायचा आणि ते खूप सारे पेशन्स लागायचे एखादी बातमी कळसतोपर्यंत किंवा त्याचं उत्तर येसतोपर्यंत. आता आपल्याला मेसेज टाकला की लगेच रिप्लाय हवा असतो. पण आता असं होतं कारण आता जग खूप जवळ आलं आहे, खूप प्रगती आपण केलेली आहे या सगळ्या क्षेत्रामध्ये, त्याच्यामुळे असंही शक्य आहे. पण पूर्वीच्या काळी इतकी सगळी साधनं नव्हती, तेव्हा हाच एक पर्याय होता की एखादा राजा आपल्या सेवकांना सांगेन की हे बातमी जाऊन त्या राज्यात सांग किंवा संपूर्ण राज्यामध्ये सांग, मग तो प्रत्येक गावामध्ये जाऊन ती सांगणार. तर हाच एक मार्ग तेव्हा उपलब्ध होता. असं काही नव्हतं मोबाईल वगैरे, त्याच्यामुळे खूप वेळ लागायचा. त्याच्यानंतर पुढे आहे प्रसार माध्यमांचा इतिहास. आता आपण पाहतोय 5.2 प्रसार माध्यमांचा इतिहास. भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यावर मुद्रणकला, वर्तमानपत्रे सुरू झाली. आता जेव्हा भारतामध्ये इंग्रज आले तेव्हाच त्यांनी वर्तमानपत्रे किंवा मुद्रणकला अशा काही गोष्टींना सुरुवात केली होती. इंग्रजांच्या आधी अशा गोष्टी आपल्या भारतामध्ये केल्या जात नव्हत्या, कारण आपल्याकडे एवढं प्रगतीचं तंत्रज्ञान नव्हतं. आता त्या तंत्रज्ञानामध्ये आपल्यापेक्षा जरा पुढे होते, त्याच्यामुळे त्यांनी आपल्या भारतामध्येही वर्तमानपत्रे, मुद्रणकला असं काही सुरू केलं. ओके, वर्तमानपत्रांमुळे छापील बातमी सगळीकडे पोहोचण्यास मदत होऊ लागली. वर्तमानपत्रामध्ये ते बातमी छापू लागली, ती बातमी सर्वत्र पसरू लागली, सगळ्यांना बातमी कळू लागली आणि अशा प्रकारे बातमीचा प्रसार होऊ लागला. वर्तमानपत्रे हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचे साधन झाले. मग वर्तमानपत्रातून आपल्याला फक्त बातमीच नाही मिळत, तर आपल्याला त्यातून एक्स्ट्रा ज्ञान पण मिळतं, एक्स्ट्रा नॉलेज आपल्याला मिळतं. त्याच्यामुळे वर्तमानपत्रातून ज्ञानाचे आणि माहितीचेही प्रसारण होऊ लागले आणि वर्तमानपत्र हे ज्ञान आणि माहितीच्या प्रसाराचे एक साधनही बनले होते. आता पहिल्यांदा आपण पाहतोय वर्तमानपत्रांचा इतिहास. वर्तमानपत्रे ज्याला आपण न्यूजपेपर म्हणतो, मुख्यतः बातम्या, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले, ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र. आता वर्तमानपत्रासाठी खूप छान अशी व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. वर्तमानपत्रामध्ये काय असतं की बातम्या असतात. ओके, एवढंच असतं का, तर नाही. वर्तमानपत्रामध्ये बातम्या असतात, त्याचबरोबर संपादकांचे अग्रलेख असतात. जे संपादक असतात ते एखाद्या विषयावरती लेख लिहितात, तो अग्रलेख असतो. त्याच्यानंतर लोकांची मते असतात. सपोज सरकारने एखादी योजना मांडली तर त्या योजनेवरती लोकांची काय प्रतिक्रिया आहे याला आपण लोकांची मते म्हणतो, तर तीही त्या वर्तमानपत्रामध्ये असतात. जाहिराती असतात, रंजक व अन्य पूरक मजकूर असतात, अनेक रंजक गोष्टी असतात, काहीतरी लहान मुलांच्या पण पुरवण्या वगैरे असतात, त्याच्यामध्ये पण अनेक खूप साऱ्या रंजक अशा गोष्टी असतात. ओके, या सर्वांचा समावेश वर्तमानपत्रामध्ये असतो.
त्याचबरोबर ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र. वर्तमानपत्र रोज येतं ना रे घरी, म्हणजे दैनिक असतं ते. दैनिक म्हणजे काय, रोज येतं ते. ओके, सो वर्तमानपत्र रोज येतं, असं नाही की एक दिवस आलं की चार दिवस ते येतच नाही, असं नाही. वर्तमानपत्र रोज प्रकाशित होत असतं, रोज ते आपल्या घरी येत असतं. ओके, ते दैनिक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे, वर्तमानपत्रे स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या पुरवण्याचे काम करतात. आता वर्तमानपत्रांमध्ये स्थानिक बातम्या असतात, देशांतर्गत आपल्या देशामध्ये काय चाललं आहे ते असतं, आपल्या राज्यामध्ये काय चाललं आहे. आता सपोज आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आहे, तर पहिल्यांदा त्या वर्तमानपत्रामध्ये महाराष्ट्राबद्दलच्या बातम्या असणार की महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे. नंतर हळूहळू पुढे देशांतर्गत बातम्या असतील की मग देशामध्ये काय चाललं आहे, मग पुढे जगामध्ये काय चाललं आहे. अशा सगळ्या स्तरावरच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये असतात. चालू घडामोडींच्या नोंदीचा वर्तमानपत्रे म्हणजे एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. चालू घडामोडी, ज्या चालू घडामोडी आहेत, ज्याला आपण करंट अफेअर्स म्हणतो, मग आज जगामध्ये काय चाललं आहे हे सगळं सांगण्याच्या, म्हणजे हे सगळ्या या सगळ्याच्या नोंदी दाखवणारं वर्तमानपत्र हे एक महत्त्वाचं साधन आहे, ऐतिहासिक दस्तऐवज आहे. आजही आपण जर जुने वर्तमानपत्र बघितले तर त्याच्यामधून आपल्याला कळतं की या या दिवशी त्या वर्तमानपत्रामध्ये काय छापून आलं होतं, किंवा त्या काळची काय माहिती होती, त्या काळच्या काय घडामोडी त्याच्यामध्ये छापल्या होत्या, यावरून आपण इतिहासाचा अभ्यास देखील करू शकतो. वर्तमानपत्र ही शक्यतो विश्वसनीय असतात, कारण त्याच्यामध्ये ज्या बातम्या छापलेल्या असतात त्या खूप चिकित्सक वृत्तीने किंवा खूप चिकित्सा करून छापलेल्या असतात. त्याच्यामुळे काही वर्तमानपत्र किंवा वर्तमानपत्रातल्या काही बातम्या या खरोखर विश्वसनीय असतात. ओके, पूर्णतः नसतात, कारण काही वेळेस वर्तमानपत्रामध्येही काही बातम्या चुकीच्या किंवा अफवा वगैरे असू शकतात काही वेळेस, परंतु शक्यतो वर्तमानपत्रामधल्या सगळ्या बातम्या ह्या विश्वसनीय असतात. तर या ज्या काही बातम्या असतात त्यांचा वापर आपल्याला इतिहास लिहिण्यासाठी होतो. आता याआधी ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, जेव्हा वर्तमानपत्रे होते तेव्हा ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या त्या वर्तमानपत्रामध्ये छापून आल्या होत्या, तर त्या सर्व गोष्टींचा आज आपण जर उलगडा केला तर आपल्याला इतिहास लिहिण्यासाठी मदत होऊ शकते. ओके, कारण वर्तमानपत्र हे कसं आहे, एक लिखित साधन आहे. त्याच्यानंतर पुढे आहे वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी. इजिप्तमध्ये इसवी सन पूर्वकाळात सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत. आता आपण याआधीच्या पाठांमध्ये बघितलं होतं की सम्राट अशोक जे होते तर ते काय करायचे, स्तंभांवरती वगैरे आपल्या ज्या काही आज्ञा आहेत किंवा जे आदेश आहेत तर ते लिहून ठेवायचे. म्हणजे त्या ठिकाणी ते लिहून ठेवले की जे लोक तिथून जाती येत असतील तर त्यांना ते वाचता येईल, त्यांना त्या बातम्या कळतील किंवा ते आदेश त्यांना कळतील, हा एक हेतू असायचा. तर त्याच पद्धतीने इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळात, इसवी सन पूर्व म्हणजे काय, आता कोणतं चाललं आहे, 21वं शतक चाललं आहे, म्हणजे आता काय चाललेलं आहे, 2020 चाललं आहे. ओके, सो हे आहे 21वं शतक, पण याच्या आधी 20वं शतक होतं. असं करत 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 पहिलं शतक असेल, आणि पहिल्या शतकाच्या आधीचं जे शतक असतं, म्हणजे पहिल्या शतकाच्या आधीची जी काही शतकं आहेत त्यांना आपण इसवी सन पूर्व शतक असं म्हणतो. आता इसवी सन पूर्व म्हणजे काय, इसवी सन पूर्व म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधीचा काळ, आणि इसवी सन नंतर म्हणजे आता जे काय इसवी सन सुरू आहे तर हे येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या नंतरचा कालावधी सुरू आहे. ओके, त्याला आपण इसवी सन असं म्हणतो, आणि याच्या आधीचा इसवी सन पूर्व. ओके, तर अशा पद्धतीने त्या काळात देखील आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवले जात असत. आता आपण बॅनर्स वगैरे लावतो त्याच पद्धतीने त्या काळामध्ये कोरून ठेवले जायचे ते लेख सगळे जे असतील ते. प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून काढत व ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात. आता आपल्या घरी कसे ॲडव्हर्टाईजमेंटचे पेपर्स येतात, जे आपल्या घरी येतात, त्याचे काही छोटेसे फुलस्केप असायचे, जे काहीतरी लिहिलं असतं ते आपल्या घरी येतात. त्याचप्रमाणे याआधीच्या काळामध्ये पण जे रोम राज्यामध्ये सरकारी हुकूम असायचे तर ते एखाद्या कागदावरती लिहिले जायचे आणि ते कागद मग प्रदेशांमध्ये वाटले जायचे. ओके, तर अशा पद्धतीने याआधी पण बातम्या पोहोचवल्या जात होत्या किंवा आदेश वगैरे पोहोचवले जात होते. यात देश व राजधानीतील घटनांची माहिती असत, मग त्याच्यामध्ये देशामध्ये काय चाललं आहे किंवा राजधानीमध्ये काय घडतं आहे या सर्वांची माहिती त्यामध्ये छापलेली असत. त्याच्यानंतर पुढे आहे ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली ॲक्टा डायरना म्हणजे डेली ॲक्ट म्हणजेच काय, रोजच्या घटना, ज्याला आपण करंट अफेअर्स म्हणतो. तर ॲक्टा डायरना नावाची वार्तापत्रे म्हणजेच वर्तमानपत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत, म्हणजे ॲक्टा डायरना नावाची ते वर्तमानपत्रे छापत होते आणि ते सार्वजनिक ठिकाणी लावत होते, जेणेकरून ते लोकांना वाचता येईल, लोकांपर्यंत सरकारी निवेदने पोहोचवण्याचा तो एक प्रभावी मार्ग होता. मग सरकारने जे काही उपाययोजना सांगितलेल्या आहेत, ठरवलेल्या आहेत, जे त्यांचे आदेश आहेत, हुकूम आहेत, हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते वर्तमानपत्रे त्या काळातही एक प्रभावी माध्यम होते. 7व्या शतकात चीनमध्ये सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटत असत. मग 7व्या शतकामध्ये चीनमध्ये काय केलं जायचं की सरकारी निवेदने जे आहेत, म्हणजे सरकारचं जे काही निवेदन आहे तर ते सार्वजनिक ठिकाणी वाटलं जात असे, जसं आता आपण न्यूजपेपर आपल्याला वाटला जातो, त्याच पद्धतीने त्या काळामध्येही सार्वजनिक ठिकाणी पत्रके ज्याच्यावरती त्यांनी लिहिलेलं आहे तर ते सगळे वाटले जात.
इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्त्वाच्या घटनांची पत्रके अधूनमधून वाटत असत. धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी फिर रस्ते येथील स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगवून सांगत असत. जे धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी असतात ते खूप प्रवास करत आलेले असतात, मग त्यांच्याकडे अनुभवांचा खूप साठा असतो, अनेक प्रसंग त्यांनी पाहिलेले असतात, मग ते प्रसंग तेथील लोकांना ते रंगवून रंगवून सांगायचे, बातम्या ते रंगवून सांगायचे, मजेशीर करून सांगायचे. ओके, राजांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी असत आणि ते ताज्या बातम्या दरबारात पाठवत. आणि आत्ता जसं की आपण पाहतोय अनेक गावांमध्ये रिपोर्टर्स असतात, प्रदेशांमध्ये रिपोर्टर्स असतात, आणि ते रिपोर्टर्स आपल्यापर्यंत म्हणजेच त्या न्यूज चॅनलपर्यंत बातम्या पोहोचवतात आणि न्यूज चॅनलथ्रू आपल्याला बातम्या मिळतात किंवा वर्तमानपत्रांथ्रू आपल्याला बातम्या कळतात. तर अशाच पद्धतीने पूर्वीच्या काळात देखील राजांचे जे काही प्रतिनिधी आहेत तर ते अनेक गावांमध्ये असत आणि मग त्या गावामध्ये ज्या काही बातम्या घडतील त्या सगळ्या बातम्या ते राजाच्या दरबारामध्ये येऊन सांगत असत. ओके, म्हणजे ते सगळे त्या काळामध्ये रिपोर्टर्स होते. त्याच्यानंतर आहे बेंगॉल गॅझेट. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र 29 जानेवारी 1780 रोजी सुरू झाले. कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावाने ते ओळखले जाते. हे खूप महत्त्वाचं आहे, याला आपण मार्क करूया. ओके, जेम्स ऑगस्टम हिकी या आयरिश व्यक्तीने ते सुरू केले. आयरिश ते आयर्लंडमधील असतील त्याच्यामुळे ते आयरिश आहेत. जेम्स ऑगस्टस हिकी यांनी ते सुरू केलं होतं हे वर्तमानपत्र. त्याच्यानंतर पुढे आहे दर्पण. दर्पण हे महाराष्ट्रातील पहिले वर्तमानपत्र आहे. दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत सुरू झाले. बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणचे संस्थापक होते. दर्पणची प्रत तुम्ही आताही गुगलवर जाऊन पाहू शकता, त्याची इमॅजेस वगैरे. दर्पणच्या अंकातील बातम्यांमधून आपणास राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास सापडतो. दर्पणच्या अंकामध्ये ज्या बातम्या छापल्या होत्या त्यातून आपल्याला आज त्या काळामध्ये राजकीय परिस्थिती कशी होती, आर्थिक परिस्थिती कशी होती, सामाजिक जीवन कसं होतं, सांस्कृतिक जीवन कसं होतं, या सर्वांचा इतिहास आपल्याला आजही त्या बातम्यांमधून, त्या वृत्तपत्रामधून पाहायला मिळतो. उदाहरणार्थ दिलेले आहे त्या ठिकाणी, कंपनी सरकारच्या 3 इलाख्यांतील जमा खर्चाची यादी, असे काही त्याच्यामध्ये बातम्या छापलेल्या होत्या. या देशावर रशियनांचा हल्ला होण्याचे भय, अशा हेडलाईन्स त्या ठिकाणी असतील. शहर साफ ठेवण्याकरिता मंडळींची नेमणूक, हिंदू विधवांचा पुनर्विवाह, कोलकाता येथे थिएटरची सुरुवात, आणि 6वा आहे राजा राममोहन रॉय यांची इंग्लंडमधील कामगिरी. यावरून आपल्याला त्या काळामध्ये तत्कालीन परिस्थिती कशी होती हे कळतंय. ओके, तर अशा पद्धतीने दर्पणमध्ये ह्या काही हेडलाईन्स होत्या ज्याची आपल्याला थोडक्यात या ठिकाणी माहिती दिलेली आहे. माहीत आहे का तुम्हाला, दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकरांना आद्य संपादक असे म्हटले जाते. 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. ओके, 6 जानेवारीला आपण पत्रकार दिन साजरा करतो कारण बाळशास्त्री जांभेकर हे यांनी दर्पण वृत्तपत्राचे संपादन केले होते, ते त्याचे संपादक होते आणि त्यांना आद्य संपादक म्हटलं जातं कारण याआधी कोणी संपादक नव्हतं, म्हणजे कोणी वर्तमानपत्र वगैरे असं काही सुरू केलं नव्हतं आपल्या भारतातील व्यक्तींनी. सो त्यांनी प्रथम ते संपादन केलं आणि त्यामुळे ते आद्य संपादक होते आणि त्याच्यामुळे त्यांचा जो जन्मदिन आहे 6 जानेवारी तो पत्रकार दिवस म्हणून आपण सेलिब्रेट करतो, साजरा करतो. त्याच्यानंतर आहे प्रभाकर. प्रभाकर हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केले. कोणतं वर्तमानपत्र कुणी सुरू केले, त्याचे संपादक कोण आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यात फ्रेंचच्या बंडाचा इतिहास, म्हणजे ज्याला आपण फ्रेंच राज्यक्रांती म्हणतो, तर ते लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचं टोपण नाव लोकहितवादी आहे. ओके, यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली. शतपत्रे म्हणजे 100 पत्रे. ओके, समाज प्रबोधनपर म्हणजे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी काय केलं होतं, समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी काही 100 पत्रे त्याच्यामध्ये लिहिली होती आणि ती 100 पत्रे त्यांनी शतपत्रे या नावाने प्रकाशित केली. म्हणजे समाजामध्ये प्रबोधन किंवा समाजामध्ये जागृती करण्यासाठी त्यांनी काही त्याच्यामध्ये संदेश लिहिले होते. त्याच्यानंतर आहे ज्ञानोदय. ज्ञानोदय पत्रात 1842 आशिया खंडाचा व 1851 युरोपाचा नकाशा छापण्यात आला. आता ज्ञानोदयमध्ये सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे ही जे काही चित्रे होती, आधीची वर्तमानपत्रे फक्त त्याच्यामध्ये लिहिलेलं असायचं, बातमी काय आहे किंवा काय असं फक्त लिहिलेलं असायचं, पण त्याच्यानंतर म्हणजे 1842 ज्ञानोदय या वर्तमानपत्रामध्ये आशिया खंडाचा नकाशा छापून आला आणि त्याच्यानंतर 1851 युरोपचा नकाशा छापून आला आणि मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्रे छापण्याचा मान ज्ञानोदयकडे जातो. म्हणजे आतापर्यंत कोणी वर्तमानपत्रामध्ये चित्रे वगैरे छापली नव्हती, पण 1842 आणि 1851
आशिया खंडाचा आणि त्याचबरोबर युरोपचा नकाशा छापण्यात आला आणि मग तेच मराठी वर्तमानपत्रातील पहिली चित्रे होती. विजेच्या सहाय्याने बातमी पोहोचवण्याचं यंत्र म्हणजे टेलिग्राफ. ओके, विजेच्या सहाय्याने बातमी पोहोचवली जाते टेलिग्राफ या यंत्राद्वारे. 1852 सुरू झाल्याची माहिती ज्ञानोदयमधून मिळते आणि टेलिग्राफ हे जे आहे तर ते 1852 सुरू झालं होतं अशी माहिती आपल्याला मिळते. त्याच्यानंतर पुढे आहे, भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची माहिती ज्ञानोदयमध्ये चाक्या म्हसोबा शीर्षकांतर्गत छापून आली होती. आता या ठिकाणी चाक्या म्हसोबा असं का शीर्षक दिलं असेल, तर पूर्वीचे जे लोक होते तर त्यांना असं काही यंत्र वगैरे बघितलं ना की असं वाटायचं ते राक्षस आहे, कारण ते स्वतःहून चालतंय. मग त्यांना असं वाटायचं काहीतरी राक्षससारखं वगैरे आहे, असं खूप भयावह आहे, कारण ती रेल्वे कशी खूप मोठी असायची, तिला चाकं असायची आणि ती स्वतःहून चालते ना रेल्वे, म्हणजे त्याच्यामध्ये जरी ड्रायव्हर असेल तरी ती स्वतःहून पुढे जाते, म्हणजे आपण त्याला कंट्रोल करतो पण तरीही ती जाते. तर मग हे त्यांना असं काहीतरी राक्षस पुढे गेल्यासारखं किंवा राक्षस आल्यासारखं असं काहीतरी वाटायचं, त्यात ती रेल्वे खूप मोठा आवाज करायची, सो त्यांना काहीतरी ते वेगळं वाटायचं. म्हणून त्यांनी त्या वर्तमानपत्रामध्ये जेव्हा पहिली रेल्वे सुरू झाली होती तेव्हा चाक्या म्हसोबा म्हणजे चाक असणारा राक्षस असं काहीतरी त्यांनी त्याला नाव दिलं होतं आणि म्हणून ती जी बातमी आहे तर ती चाक्या म्हसोबा या शीर्षकाखाली छापून आली होती. 1857 संघर्षाच्या बातम्या या वर्तमानपत्रामध्ये छापल्या होत्या. 1857 जो स्वतंत्र समर आहे तर त्याच्यामध्ये काय घडतं आहे किंवा त्याच्यामध्ये कशाप्रकारे आपण इंडियन्स ब्रिटिशांवर हल्ला करतो आहे किंवा काय होतं हे सगळं त्यांनी त्या बातम्यांमध्ये म्हणजे ज्ञानोदय वर्तमानपत्रामध्ये छापलं होतं. वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचे कार्य करणारे माध्यमे आहेत. उदाहरणार्थ इंदू प्रकाश पत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. आता विधवा विवाह म्हणजे काय, तर अशी स्त्री जिचे पतीचा मृत्यू झालेला आहे तर ती स्त्री विधवा होते, तर मग त्या विधवा स्त्रीशी कोणीतरी परत विवाह करायला पाहिजे कारण तिलाही जगण्याचा अधिकार आहे. मग एखादी स्त्री जेव्हा विधवा होते तेव्हा समाजामध्ये जिचे खूप हाल केले जातात किंवा जे केशोपण वगैरे केलं जातं, तर हे सगळं न करता तिलाही जगण्याचा अधिकार आहे म्हणून त्या विधवेशी पुन्हा कोणीतरी विवाह केला पाहिजे यासाठी अनेक त्या काळामध्ये पुरस्कार केले जायचे, अनेक समाज प्रबोधनपर कार्य केले जायचे, अनेक समाजसुधारकांनी देखील हे स्वतःच्या जीवनामध्ये देखील केलं होतं, त्यांनी अनेक समाजसुधारकांनी विधवेशी लग्न केलं होतं आणि मग त्यांनी याचा पुरस्कार केला होता, म्हणजे त्यांनी स्वतः अंमलात आणलं होतं आणि परत त्यांनी ते पुढे चालवलं देखील होतं. तर अशा पद्धतीने विधवा विवाह याचा पुरस्कार इंदू प्रकाशच्या पत्रामध्ये केला होता. बहुजन समाजाचे मुखपत्र म्हणजे दीनबंधू महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी हे सुरू केले होते आणि या पत्रातून आपणास बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती समजते, म्हणजे त्या काळामध्ये बहुजन समाजाची परिस्थिती कशी होती, त्यांचं जीवन कसं होतं, त्यांचं जगणं कसं होतं हे सगळं आपल्याला या पत्रातून समजू शकतो. आता त्यानंतर पुढे आहे केसरी आणि मराठा. कोणी सुरू केले होते हे दोन वर्तमानपत्रे? एक्झॅक्टली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी. केसरी आणि मराठा स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी गाठला. 1881 गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही वर्तमानपत्रे सुरू केली होती. त्या दोघांनी मिळून सुरू केली होती. या पत्रांनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. देशस्थिती, देशभाषेतील ग्रंथ व विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबंधाने केसरीने लेखन सुरू केले होते. म्हणजे देशस्थिती कशी आहे, देशभाषेतील कोणते ग्रंथ आहेत आणि त्याचबरोबर विलायतेमध्ये म्हणजे परदेशामध्ये आपला देश सोडून इतर देशामध्ये कसं काय राजकारण सुरू आहे, तर हे सगळं त्याच्यामध्ये मांडलं जायचं. त्याचबरोबर तत्कालीन परिस्थिती कशी आहे, सामाजिक स्थिती काय आहे, किंवा सामाजिक प्रश्न काय आहेत, या सगळ्यांना वाचा फोडली जायची. 21व्या शतकात वर्तमानपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून भूमिका बजावत आहेत हे आपण याआधीही नववीत पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे वर्तमानपत्रे हा एक महत्त्वाचा भाग आहे इतिहासामधला किंवा समाजामधला, कारण वर्तमानपत्रांना पर्याय नाही आहे. वर्तमानपत्र जरी आपण फक्त वाचू शकत असू तरीही त्यातून आपल्याला खूप माहिती मिळते, कारण वर्तमानपत्रामध्ये फक्त बातमी नसते किंवा फक्त करंट अफेअर्स नसतात, तर त्याच्याशी निगडीत पूर्वी काय घडलं होतं का हे देखील त्या ठिकाणी लिहिलेलं असतं. म्हणजे जसं की एखाद्या ठिकाणी खूप मोठा भूकंप आला असेल तर त्याच पद्धतीचा भूकंप किंवा तेवढीच हानी करणारा भूकंप याआधी भूतकाळामध्ये कुठे आला होता का, तर ती पण बातमी त्या ठिकाणी एक्स्ट्रा नॉलेज म्हणून छापलेली असते. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण वर्तमानपत्र वाचतो तेव्हा फक्त त्याच परिस्थितीची माहिती नाही तर त्याआधीही काहीतरी घडलं आहे किंवा त्याचं मूळ भूतकाळामध्येही कुठेतरी होतं हे आपल्याला कळून येतं. त्याच्यानंतर आहे नियतकालिके. ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिके. म्हणजे का ठराविक कालावधीमध्ये ते प्रकाशित होत असतात. मग आता नियतकालिकेमध्ये काय काय असतं, तर साप्ताहिक. साप्ताहिक म्हणजे जे 7 दिवसांनी जे प्रकाशित होतात तर ते साप्ताहिक.
पाक्षिक म्हणजे जे दर 15 दिवसांनी प्रकाशित होतात ते पाक्षिक. मासिक म्हणजे जे दर 1 महिन्याने म्हणजे थोडक्यात आपण 30 दिवस पकडूया, जे दर 30 दिवसांनी प्रकाशित होतात ते मासिक. त्याच्यानंतर आहे द्वैमासिक म्हणजे 2 महिन्यांनी प्रकाशित होतात ते द्वैमासिक. त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यांनी प्रकाशित होतात ते त्रैमासिक. षाणमासिक म्हणजे जे 6-6 महिन्यांनी प्रकाशित होतात तर ते षाणमासिक. आणि वार्षिक म्हणजे जे दर वर्षाने प्रकाशित होतात, प्रत्येक वर्षाला जे प्रकाशित होतात त्यांना आपण वार्षिक असं म्हणतो. ओके, आता याखेरीज अनियतकालिके हाही प्रकार रूढ आहे. आता ज्या पद्धतीने नियतकालिके ठराविक कालावधीमध्ये प्रकाशित होतात त्याच पद्धतीने अनियतकालिकेही आहेत. अनियतकालिक म्हणजे काय? ज्यांना कालावधी नाही आहे, जे कधीही प्रकाशित होऊ शकतात, ज्यांचा कालावधी निश्चित नाही आहे, ठराविक नाही आहे, तर ते अनियतकालिके. अनियतकालिकांचा प्रसिद्धीचा काळ हा निश्चित नसतो, ते कधीही प्रकाशित होऊ शकतात. किंवा त्यांना असा काही ठराविक काळ नसतो की ते 7 दिवसांनीच प्रकाशित होतील किंवा 15 दिवसांनीच प्रकाशित होतील, ते कधीही प्रकाशित होऊ शकतात. ओके, आता यानंतर आपण नियतकालिके या घटकाविषयी थोडीशी अजून माहिती घेऊया. विशिष्ट विषयाला वाहिलेले अनेक लेखकांचे विविध विषयांवरचे लेखन नियतकालिकात केलेले असते. नियतकालिकांमध्ये काय असतं तर विविध विषयांना वाहिलेले लेखकांचे अनेक प्रकारचे जे लेखन आहे त्या सगळ्यांचा संच नियतकालिकांमध्ये असतो. नियतकालिक या वाङ्मय प्रकाराचा उदय युरोप खंडात 17व्या शतकाच्या उत्तरार्धात झाला. 18व्या शतकाच्या प्रारंभी निबंध या वाङ्मय प्रकाराचा उदय व विकास होण्यास नियतकालिके फारच उपयुक्त ठरली. 23 मे 1818 रोजी डॉक्टर विलियम कॅरी यांनी बंगालमध्ये समाजदर्पण या नावाने पहिले बंगाली साप्ताहिक व दिग्दर्शन या नावाने पहिले बंगाली मासिक सुरू केले. त्यानंतर प्रबोधनाचे एक प्रभावी साधन म्हणून भारतात प्रादेशिक भाषांतून अनेक वर्तमानपत्रे त्याचबरोबर नियतकालिके सुरू झाली. तर अशा पद्धतीने ही थोडक्यात नियतकालिकांचा उदय कसा झाला, कसा विकास झाला याबद्दल माहिती होती. आता त्याच्यानंतर पुढे आहे ई वृत्तपत्रे. त्याच्या आधी ई वृत्तपत्रे या संदर्भात एक करून पहा म्हणून एक छोटासा प्रयोग आहे, ते आपण बघूया. आधुनिक काळात अनेक वृत्तपत्रांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून ई आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत. त्यांना वाचकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता ई आवृत्त्या म्हणजे काय? तर आता लॉकडाऊन आहे तर आपल्या घरामध्ये म्हणजे बऱ्याच जणांच्या घरामध्ये पेपर येत नसेल तर आपण पेपर कशावरती वाचणार? तर आपण गुगलवरती जाऊन जर ई पेपर असं टाईप केलं तर आपल्यासमोर अनेक पेपर येतात आणि त्यामधील आपण पेपर ई स्वरूपामध्ये म्हणजे नेटवरती आपण ते पेपर वाचू शकतो. ओके, सो ज्याप्रमाणे आता आपण हे पाहतो आहे, हे बुक ज्याप्रमाणे तुम्ही पाहताय त्याप्रमाणे तुम्ही जर गुगलवरती केला तर तुम्ही त्याच पद्धतीने पेपर पण वाचू शकता. सपोज तुम्हाला जर पुढारी वाचायचं असेल तुम्ही ई पुढारी टाकू शकता किंवा ई पेपर पुढारी टाकू शकता. त्याचबरोबर तुम्ही मटा वाचायचं असेल तर टाइम्स ऑफ इंडिया टाकू शकता, ई लोकमत टाकू शकता, ई सकाळ टाकू शकता. तर अशा पद्धतीने जर तुम्ही टाईप केलं तर तुम्ही ते वर्तमानपत्र त्या ठिकाणी वाचू शकता. ओके, त्याच्या ई आवृत्त्या देखील अवेलेबल आहेत. आता त्याच्यानंतर आपण पुढे बघूया. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन सुरू केले, तेच आपण या ठिकाणी आधीही पाहिले. त्याच्यानंतर पुढे आहे नियतकालिकांचा विचार करायचा झाल्यास प्रगती म्हणजे 1929 साली ते प्रकाशित झाले होते हे साप्ताहिक महत्त्वाचे आहे. त्याचे संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर हे होते. त्यांनी प्रगतीमधून इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास आणि सामाजिक चळवळ इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे. प्रगतीमध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे तर इतिहासशास्त्र आहे, महाराष्ट्राचा इतिहास त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे, त्याचबरोबर सामाजिक चळवळी यांसारख्या अनेक गोष्टींबाबत, अनेक घटनांबाबत त्यांनी विपुल लेखन त्या प्रगती या साप्ताहिकामध्ये केलेले आहे. आधुनिक काळात भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक नियतकालिके निघत आहेत. उदाहरणार्थ मराठी भाषेतील भारतीय इतिहास आणि संस्कृती, मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका इत्यादी. ओके, त्याच्यानंतर आहे वेब पत्रकारिता. आधुनिक नियतकालिकांमध्ये वेब पत्रकारिता प्रकारात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांचा समावेश होतो. यामध्ये इतिहास हा प्राधान्याचा विषय असतो. वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया, वेब चॅनल्स, यूट्यूब यांवर इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध करून दिला जातो. आज आपण आता जे काही पाहतो आहे, जे शिकतो आहे यूट्यूबवरती, ते पण वेब पत्रकारिताच आहे. आज आपण यूट्यूबवरती पण बातम्या पाहतो, अनेक चॅनल्स अवेलेबल आहेत, कुकिंग चॅनल्स आहेत, एज्युकेशनल चॅनल्स आहेत, जनरल नॉलेजचे चॅनल्स आहेत, तर हे सगळं काय आहे वेब पत्रकारिता आहे. किंवा जे वेब चॅनल्स आहेत
आजकाल आपण जर एखादी वेबसाईट टाकली किंवा जर एखादी आपल्याला गोष्ट हवी असेल, मग ती जगामध्ये कुठलीही ती गोष्ट असेल तर ती हवी असेल, तर आपण सहज जर आपण नेटवरती टाकली किंवा गूगलवरती टाकले की ती लगेच आपल्यासमोर येऊन हजर होते, आणि जगातील कुठल्याही गोष्टीची माहिती आपण लगेच एका सेकंदात मिळवू शकतो. तर हे सगळं आहे वेब पत्रकारिता. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया. वेब पत्रकारिता म्हणजे थोडक्यात काय, तर संगणक आणि इंटरनेट यांच्या माध्यमामधून जी यांच्या माध्यमातून जी पत्रकारिता केली जाते त्याला आपण वेब पत्रकारिता असं म्हणतो. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे आकाशवाणी. आता आकाशवाणी तुम्हाला माहिती असेलच, तर आता आपण पहिल्यांदा आकाशवाणी कशा पद्धतीने तिचा इतिहास आहे तो आधी पाहूया, त्याची वाटचाल आपण पाहूया. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजेच IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. पहिल्यांदा इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र पहिल्यांदा सुरू झाले होते, आणि मग नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्ट्रेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस म्हणजेच ISBS असे नामकरण केले, आणि मग त्याचं नामकरण काय झालं, इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस. ओके, पहिल्यांदा काय होतं, इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी, दुसऱ्यांदा इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस असे नामकरण केले, आणि 8 जून 1936 रोजी या कंपनीचं नामकरण ऑल इंडिया रेडिओ अशा पद्धतीने म्हणजेच AIR असे करण्यात आले. ओके, आणि त्याच्यानंतर आहे भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले, आणि जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला 1947 साली, तर त्यानंतर AIR म्हणजेच ऑल इंडिया रेडिओ हे भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा एक महत्त्वाचा भाग बनले. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते. म्हणजे जे शासकीय कार्यक्रम आहेत, जे गव्हर्नमेंटचे चॅनल्स आहेत, जे गव्हर्नमेंटचे कार्यक्रम आहेत, तेच फक्त या ठिकाणी दाखवले जायचे, किंवा जे काही शासकीय उपक्रम असतील जे जनतेचे हितार्थ आहेत तर ते पण या ठिकाणी दाखवले जायचे, म्हणजे सांगितले जायचे. ओके, त्याच्यानंतर आहे ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव त्याला देण्यात आले. आणि तुमच्याकडे बऱ्याच जणांकडे रेडिओ वगैरे असं काही नसेल, कारण रेडिओ वगैरे खूप पूर्वी होतं, म्हणजे आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये किंवा आपल्या आईवडिलांच्या बालपणीच्या काळामध्ये तेव्हा रेडिओज होते. आता सहसा कोणाकडे रेडिओ नसतात किंवा कोणी त्याचा वापरही करत नाही, कारण आज आपल्याकडे TV आहे ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो आणि ऐकू शकतो, पण रेडिओमार्फत आपण फक्त ऐकू शकत होतो, पाहू शकत नव्हतो, म्हणजे रेडिओमार्फत आपण फक्त श्रवण करू शकत होतो. ओके, आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जात असत. मग आकाशवाणीतर्फे काय केलं जायचं, तर मनोरंजनपर काही कॉमेडी कार्यक्रम सादर केले जायचे, म्हणजे आपण ऐकू शकू असे कार्यक्रम. त्याच्यानंतर प्रबोधनपर, समाजामध्ये प्रबोधन करणारे, जागृती निर्माण करणारे काही कार्यक्रम असायचे. साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जात असत. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रकाशित केले जायचे. तर आपल्या समाजामध्ये असे काही प्रकार आहेत की शेतकरी लोकांसाठी वेगळे कार्यक्रम असतात, म्हणजे त्यांना शेतीसंबंधी माहिती देणारे, किंवा शेतकऱ्यांना प्रबोधन करणारे म्हणजे शेतीसंबंधित प्रबोधन करणारे किंवा शेतीसंबंधी माहिती देणारे कार्यक्रम असतील. त्याच्यानंतर कामगार वर्गासाठी वेगळे कार्यक्रम, युवकांसाठी वेगळे कार्यक्रम, स्त्रियांसाठी स्त्रियांचे कार्यक्रम जे असतील तर ते दाखवले जायचे. तर अशा पद्धतीने प्रत्येक गटासाठी वेगळे कार्यक्रम, विशेष कार्यक्रम प्रसारित केले जात होते. विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. अलीकडच्या काळात खाजगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत, उदाहरणार्थ रेडिओ मिरची, तुम्ही ऐकलं असेल रेडिओ मिरची वगैरे. तर अशा पद्धतीने रेडिओचा हा इतिहास आहे. ओके, त्याच्यानंतर आता या ठिकाणी आहे, माहीत आहे का तुम्हाला, 23 जुलै 1927 रोजी भारतातले पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित केले गेले. म्हणजे आपल्याकडे पहिल्यांदा न्यूज बुलेटिन कधी सुरू केलं गेलं होतं, तर 23 जुलै 1927 साली, ते पण इंग्लिशमधून होतं. ओके, त्यानंतर कोलकात्यावरून बंगाली बातम्या सुरू झाल्या, आणि मग त्याच्यानंतर कोलकात्यावरून बंगाली भाषेमध्ये बातम्या देखील सुरू झाल्या. आता या ठिकाणी आकाशवाणी म्हणजे काय, तर आकाशामधून आपल्याला वाणी ऐकायला येते ना. आपल्या घरातले सगळे रेडिओज, त्यांची सगळ्यांची वायर अशी काही जॉईन वगैरे कुठे केलेली नसते, तर ते आपल्याला आकाशातून, म्हणजे असं एक कल्पना आहे की आपल्याला आकाशातून ते ऐकायला येतं, म्हणून त्याला असं आकाशवाणी नाव दिलेलं आहे. ओके, तर पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही ऐकलं असेल की कंस मामा जो आहे त्याला आकाशवाणी थ्रू कळलं होतं की देवकीचा जो 8वा पुत्र असेल तर त्याच्या हातून तुझा मृत्यू होईल, किंवा देवकीच्या मुलाच्या हातून तुझा मृत्यू येईल, तर अशी त्याला आकाशवाणी कळली होती. तर आकाशमधून आकाशवाणी म्हणजे काय, तर आकाशामधून वाणी होते, म्हणजे आकाशामधून कोणीतरी बोलतं अशी एक कल्पना आहे. ओके, तर या ठिकाणी
आकाशवाणीचा थोडक्यात आपण अजून थोडीशी माहिती घेऊया, थोडक्यात आपण अजून इतिहास बघूया. 1876 ग्रॅहम बेल याने दूरध्वनीचा शोध लावला. या शोधामुळे तारेच्या माध्यमातून शब्द दुसऱ्या ठिकाणी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ऐकू येऊ लागला. 1896 साली इटालियन शास्त्रज्ञ मार्कोनी याने बिनतारी संदेश यंत्रणेचा शोध लावला. 1921 साली अमेरिकेतील पीटर्सबर्ग येथे जगातील पहिले आकाशवाणी केंद्र स्थापन झाले. 1922 साली ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी स्थापन झाली. त्यानंतर आकाशवाणीचा जगात विस्तार झाला. आकाशवाणीचा प्रारंभ मद्रास, भारतातील मद्रास म्हणजे चेन्नई येथे झाला. आकाशवाणीला प्रथम नभोवाणी असं म्हटलं जायचे. 1935 मैसूर संस्थापकाने आपल्या रेडिओ केंद्रास आकाशवाणी असे नाव दिले आणि हेच नाव पुढे भारत सरकारने सर्व रेडिओ केंद्रांना दिले. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे भारताच्या आकाशवाणीचे ब्रीदवाक्य आहे. या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता की इथे पण बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा पद्धतीने ब्रीदवाक्य आकाशवाणीच्या सिम्बॉलवर लिहिलेले आहे. ओके, आता आपण पुढे जाऊया. पुढे आहे दूरदर्शन, ज्याला आपण टी व्ही असं म्हणतो. 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि पहिले प्रधानमंत्री कोण होते? तर नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू. आणि पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? तर इंदिरा गांधी. ओके, तर अशा प्रकारचे थोडेसे जनरल नॉलेजच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात 1 मे 1972 रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम झाले. 15 ऑगस्ट 1982 रोजी म्हणजे 82 या दिवशी रंगीत दूरदर्शनाचे आगमन आपल्याकडे झाले. म्हणजे 1982 आधी जे दूरदर्शन आपल्याकडे होते तर ते ब्लॅक अँड व्हाईट होते, कृष्णधवल होते, ज्याच्यावरती आपण रंगीत किंवा कलरफुल टी व्ही असं काही कलरफुल चित्र वगैरे पाहू शकत नव्हतो. तर ते सगळे मूवीज वगैरे कसे लागायचे? ब्लॅक अँड व्हाईट लागायचे. ओके, दोनच कलर असायचे, एकतर ब्लॅक नाही तर एकतर व्हाईट. ओके, परंतु आता आपण सगळं कलरफुल पाहतोय, कलर इफेक्ट वगैरे पाहतोय त्या टी व्हीजमध्ये, त्या मूवीजमध्ये. ओके, तर हे सगळं आधी नव्हतं, हे कधी आलं? 1982 आपल्या भारतामध्ये आलं. आणि हा दिवस पण खूप चांगला आहे, 15 ऑगस्ट, ज्याला आपण आपला स्वतंत्र दिन मानतो, आपल्या देशाचा स्वतंत्र दिन आहे. आणि तोच त्याच दिवशी रंगीत टी व्ही आपल्या भारतामध्ये त्याचं आगमन झालं. 1991 परदेशी व देशी खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली. आज मितीला भारतीय प्रेक्षकांसाठी 100 अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत. आणि आज आपल्याकडे आपल्या टी व्हीवरती 100 अधिक वाहिन्या, अधिक चॅनल्स उपलब्ध आहेत. 100 खूप खूप अधिक आहेत. त्याच्यामध्ये झी चॅनल्स असतील, किंवा त्याचबरोबर अजून स्टार चॅनल्स असतील, मग त्याच्यामध्ये बातम्यांचे चॅनल्स वेगळे आहेत, कुकिंग चॅनल्स वेगळे आहेत, कार्टूनचे चॅनल्स वेगळे आहेत, परत अजून सिरियलचे चॅनल वेगळे आहेत, मूवीचे चॅनल वेगळे आहेत, असे अनेक चॅनल्स आता तयार झालेले आहेत, खूप विकास झालेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे आहे दूरदर्शनबद्दल माहिती. आता आपण जराशी दूरदर्शनबद्दल अजून माहिती बघून घेऊया. आता या ठिकाणी आपण दूरदर्शनचा भारतात येण्याआधीचा थोडासा इतिहास जाणून घेऊया. तर या ठिकाणी आहे दूरदर्शनचा आधीचा इतिहास. प्रेक्षपकामार्फत किंवा उपग्रहामार्फत चित्र किंवा आवाज दूर अंतरावर पोहोचवणाऱ्या माध्यमाला दूरदर्शन असे म्हटले जाते. जॉन लॉगी बेयर्ड या स्कॉटिश शास्त्रज्ञाने जगातला पहिला दूरदर्शनचा प्रयोग यशस्वी केला. त्यानंतर 1933 साली इंग्लंडमध्ये, 1935 साली फ्रान्समध्ये, तर 30 एप्रिल 1939 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे दूरदर्शन सुरू झाले. 1959 साली इंग्लंडच्या फिलिप्स कंपनीने दिल्लीत भरवलेल्या प्रदर्शनातील क्लोज सर्किट युनिट भारत सरकारला भेट दिले. आणि 1959 रोजी दिल्लीतून भारतीय दूरदर्शनाचे पहिले प्रक्षेपण झाले. प्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे हे दूरदर्शनचे पहिले निर्माते होते. दूरदर्शनला पूर्वी दूरचित्रवाणी असेही म्हटले जात होते. तर अशा पद्धतीने दूरदर्शनचा या आधीचा इतिहास आहे की दूरदर्शन भारतात येण्याआधी कोणकोणत्या देशांमध्ये सुरू झाले होते आणि त्याच्यानंतर ते भारतामध्ये 1959 साली आले आणि आपण तेव्हापासून ते वापरू लागलो. आता त्यानंतर पुढे आहे प्रसारमाध्यमांची आवश्यकता. आता ह्या प्रसारमाध्यमांची आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय आवश्यकता आहे ते आपण बघूया. माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते. माहितीचा प्रवाह मुक्त असतो, त्याला जिथे वाट मिळेल तिथे तो जात असतो आणि आपण ती माहिती ग्रहण करत असतो. पण हा जो माहितीचा प्रवाह आहे, त्याचा प्रवास संपूर्ण समाजामध्ये ते पसरवण्यासाठी
किंवा त्याचा प्रवास संपूर्ण समाजामध्ये होऊ देण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते. अग्रलेख, विविध सदरे, पुरवण्या हे वर्तमानपत्राचे अविभाज्य भाग असतात. वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकही आपले मत मांडत असतात. म्हणजे असं नाही आहे की फक्त आपण वर्तमानपत्र वाचू शकतो, तर वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या आहेत किंवा आपल्या समाजामध्ये जे काही घडतं आहे त्याच्यावर आपण आपलं मत देखील वर्तमानपत्रामध्ये व्यक्त करू शकतो, आणि यामुळे आपली लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होऊ शकते. म्हणजे जेणेकरून आपल्याकडे लोकशाही आहे त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, प्रत्येक व्यक्ती आपलं मत मांडू शकते. त्याच्यामुळे आपण वर्तमानपत्रातही आपली जी काही मते असतात ती मांडू शकतो, आणि हेच लोकशाहीला मजबूत करण्याचे अनेक उपाय आहेत आणि आपली लोकशाही मजबूत होऊ शकते. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने त्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडले हे दाखवायला सुरुवात केली. आता दूरदर्शन म्हणजे टी व्हीवरती आपण ऐकू शकतो आणि पाहूही शकतो, मात्र आपण वर्तमानपत्र किंवा न्यूजपेपर फक्त वाचू शकतो, ओके, म्हणजे फक्त पाहू शकतो, आपण न्यूजपेपर ऐकू नाही शकत. त्याचबरोबर आपण आकाशवाणीवरती फक्त ऐकू शकतो, आपण पाहू नाही शकत किंवा आपण वाचू नाही शकत. तर अशा पद्धतीने आपण एकतर वर्तमानपत्र फक्त पाहू शकतो किंवा फक्त वाचू शकतो आणि आकाशवाणीवर आपण फक्त ऐकू शकतो, परंतु टी व्हीवरती आपण पाहूही शकतो आणि ऐकूही शकतो. त्याच्यामुळे टी व्ही काय आहे, दृकश्राव्य माध्यम आहे. म्हणून आता वर्तमानपत्र किंवा आकाशवाणीपेक्षा टी व्ही पुढे आलेला आहे, आपण टी व्हीचा जास्त वापर करतो आहे आणि टी व्हीवरती आपल्याला प्रत्यक्ष काय घडले हे डोळ्यांनीही पाहता येतं आणि ऐकताही येतं. म्हणजे प्रत्यक्षात काय घडतं हे आपण पाहू शकतो, काय घडले होते हे आपण पाहू शकतो, आपण ऐकू शकतो, म्हणजे दोन्ही गोष्टी आपण दूरदर्शनवर करू शकतो. जनतेला एखाद्या घटनेचा आखोदेखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही. आखोदेखा हाल म्हणजे पुढे काय घडतंय किंवा कोणती घटना घडलेली आहे ते आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्षात पाहणे. मग एखादी घटना जर आपल्याला अशी पाहायची असेल प्रत्यक्षात, तर आपण टी व्हीशिवाय दुसरा कशाचाही वापर करू शकत नाही किंवा अशा प्रसंगी टी व्हीला पर्याय नाही, ओके. त्याच्यानंतर पुढे आहे, अशा पद्धतीने आज आपल्याला प्रसारमाध्यमांची खूप आवश्यकता आहे का? तर पहिलं म्हणजे आहे की जेव्हा आपण प्रसारमाध्यमांचा वापर करतो तेव्हा आपली लोकशाही सुदृढ होण्यास मदत होते. त्याचबरोबर या ठिकाणी सांगितलेलं आहे की माहितीचा मुक्त प्रवाह समाजामध्ये पसरला जातो, पोहोचला जातो. त्याच्यानंतर समाजात काय घडते आहे हे प्रत्यक्षात लोकांना दाखवले जाते आणि लोकशिक्षण आणि समाज प्रबोधन करण्यासाठी आता टी व्हीवरती किंवा दूरदर्शनवरती ज्या काही मालिका किंवा जे काही गोष्टी दाखवल्या जातात तर त्यातून लोकशिक्षण म्हणजे लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण मिळत असतं. त्याचबरोबर समाज प्रबोधन केलं जात असतं. अनेक समाज प्रबोधनपर किंवा समाजामध्ये जागृती निर्माण करणारे अनेक कार्यक्रम असतात, त्यातून समाज प्रबोधनही केलं जातं, ओके. तर अशा पद्धतीने हा 5.3 पार्ट होता. आता आपण पाहतो आहे 5.4. आपला हा लेसन खूप छोटा आहे आणि खूप मस्त आहे. आता या ठिकाणी 5.4 आहे, प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन. आता प्रसारमाध्यमांद्वारे आपल्याला जी काही माहिती मिळते, आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण हे ऐकलेलं आहे की प्रसारमाध्यमांमधून आपल्याला जी काही माहिती मिळते ती प्रत्येक वेळी खरी असेलच किंवा विश्वासार्ह असेलच असं काही नाही आहे. त्यामुळे जी काही माहिती मिळेल तिचा आधी चिकित्सकपूर्ण आपण संशोधन केलं पाहिजे आणि मगच ती माहिती आपण इतरांना सांगितली पाहिजे किंवा तिच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे, ओके. प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. प्रत्येक वेळी वर्तमानपत्रांमधून आपणासमोर येणारी माहिती वास्तवला धरून असेलच असं नाही. म्हणजे प्रत्येक वेळी वर्तमानपत्रामध्ये पण खूप चिकित्सक आकलन करून पण जरी बातम्या छापून येत असतील तरीही त्या प्रत्येक वेळी विश्वासार्ह असतीलच किंवा वास्तवाला धरून असतीलच असं नाही. त्याच्यामुळे आपणास प्रत्येक बातमी तपासून घेता आली पाहिजे आणि प्रत्येक बातमी तपासून घेण्याची गरज असते, कारण समाजामध्ये आता अनेक अशा गोष्टी घडत आहेत की ज्याच्यामध्ये फक्त अफवा पसरवल्या जातात. आता सध्या पण कोरोना आजाराचा प्रादुर्भाव सर्वत्र आहे, त्याच्यामुळे कोणत्याही बातम्या पसरवल्या जात आहेत की हे औषध खावा मग तुम्हाला कोरोना होणार नाही किंवा या झाडाची पाने खावा तुम्हाला कोरोना होणार नाही. परंतु ते खरंच असं आहे का? त्याच्यावरती अजून संशोधन केलेलं आहे का? वैज्ञानिक असं त्याच्यावरती काय मत आहे? वैज्ञानिकांनी त्याच्यावरती संशोधन करून काय सांगितलेलं आहे हे आपण आधी पाहिलं पाहिजे, किंवा उगाच काहीतरी बातम्या पसरत आहेत, काहीतरी अफवा पसरत आहेत त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला नाही पाहिजे, किंवा असे या परिसरामध्ये एवढे एवढे कोरोनाचे रुग्ण सापडले मग तुम्ही काळजी घ्यायची गरज आहे. काळजी घ्यायची गरज तर आहेच, पण ते तुम्हाला घाबरवू पण शकतात की असं झालेलं नाही आहे, पण तरीही तुम्हाला तसं सांगत आहेत. मग खरंच असं काही घडलं आहे का आपल्या परिसरामध्ये? तर हे पण आपण बघितलं पाहिजे. काळजी घेण्याची गरज तर सर्वांनाच आहे, पण असं काही नक्की घडलं आहे का किंवा इतके पेशंट्स आहेत का हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे, ओके. त्याच्यानंतर पुढे आहे, अनधिकृत बातमी प्रसिद्ध होण्याचे एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे. आता असेच अनधिकृत म्हणजे इलिगल, ओके. सो इलिगल बातमी प्रसारित होण्याचे एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे की संपूर्ण जगामध्ये हे उदाहरण प्रसिद्ध आहे.
अरे ते उदाहरण कोणतं आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने ॲडॉल्फ हिटलर यांच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या. आता ॲडॉल्फ हिटलर कोण होते ते तुम्हाला माहिती असेलच, जर्मनचे हुकुमशाह जे खूप प्रसिद्ध आहेत, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल खूप ते प्रसिद्ध आहेत. ओके, तर त्यांना एक क्रूर हुकुमशाह असं मानलं जातं. ओके, सो स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने काय केलं की ॲडॉल्फ हिटलर यांच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना विकल्या. म्हणजे त्यांनी त्या विकत घेतल्या आणि त्या विकल्या. ओके, कोणाला विकल्या? प्रकाशक कंपन्यांना विकल्या. हिटलरच्या या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी मिळवण्याची बातमी प्रसिद्ध झाली. मग हिटलर अशा इतक्या महान व्यक्तीच्या जर हस्तलिखित म्हणजे स्वतः हाताने लिहिलेल्या जर रोजनिशी मिळत आहेत ही बातमी प्रसिद्ध झाली तर त्या अनेकांनी विकत घेतली, परंतु त्या रोजनिशी नकली असल्याचे सिद्ध झाले. परंतु ज्याने कोणी ते रोजनिशी छापली असेल त्याने आधी हे बघायला पाहिजे होतं की हिटलरसारख्या महान व्यक्तीच्याच हस्ताक्षरातील ह्या रोजनिशी आहेत का किंवा त्या खरंच त्याने लिहिलेल्या आहेत का. कारण हिटलर यांच्या रोजनिशी अशा आपल्याला सहज नाही मिळणार. त्यांच्या रोजनिशी खूप अशा चांगल्या व्यवस्थेत एखाद्या संग्रहालयामध्ये वगैरे ठेवल्या असतील, कारण तसेही हिटलर खूप महान होते. त्याच्यामुळे त्यांच्या रोजनिशी असं आपल्याला सहज नाही मिळणार. तर त्या रोजनिशी खरंच त्यांच्या आहेत का हे त्यांनी तपासून घ्यायला हवं होतं आणि मग त्यांनी ते प्रकाशित करायला हवं होतं किंवा इतर प्रकाशक कंपन्यांना ते द्यायला पाहिजे होतं. मग जर त्यांनी जास्त चिकित्सकपूर्ण त्याचं आकलन केलं नसेल त्याच्यामुळे त्या बातम्या किंवा त्या रोजनिशी नकली असल्याचं पुढे आलं आणि यामुळे प्रसारमाध्यमांमधून आपल्याला जी काही माहिती मिळते तर ती माहिती हाताळताना ती खरंच खरी माहिती आहे का किंवा तिचं चिकित्सक आकलन आपण केलेलं आहे का हे आधी बघायचं आणि मगच त्या बातमीवरती विश्वास ठेवायचा. त्याच्यानंतर आहेत संबंधित व्यवसाय क्षेत्रे. आता प्रसारमाध्यमे याच्याशी संबंधित कोणती व्यवसाय क्षेत्रे आहेत किंवा प्रसारमाध्यमे या क्षेत्रामध्ये आपण पुढे कुठे करिअर करू शकतो, कोणत्या व्यवसायाच्या संधी आहेत हे आता आपण पाहूया. वर्तमानपत्रांना रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवायच्या असतात. आता वर्तमानपत्रांना काय करायचं असतं तर रोज ताजी बातमी पोहोचवायची असते. म्हणजे मग त्यासाठी अनेक गावामध्ये रिपोर्टर्स असतात, ते त्यांच्या मेन रिपोर्टरला बातमी पुरवणार, मग ते संपादकांना पुरवणार, मग जे मजकूर लिहिणार आहे त्यांना पुरवणार, मग परत ते मजकूर लिहून झाल्यानंतर मग ते छापून येणार, मग ते छापण्यासाठी त्या कारखान्यामध्ये अनेक व्यक्ती असणार, परत ते वर्तमानपत्र छापल्यानंतर ते एखादा जे दुकान आहे तिथपर्यंत ते जाऊन पोहोचेल किंवा डायरेक्ट वाचकापर्यंत जाऊन पोहोचेल. तर इतकी सगळी प्रोसेस होण्यासाठी खूप साऱ्या व्यक्तींचा सहभाग त्याच्यामध्ये असतो. ओके, हे काम करत असताना बातमीमागची बातमीही सांगावी लागते. म्हणजे एखादी गोष्ट घडलेली आहे, आता वर्तमान काळामध्ये ती गोष्ट घडली, म्हणजे सपोज आता ती घडलेली आहे तर खूप भूतकाळामध्ये पण हिची कुठेतरी पायामुळे असतीलच ना. कारण जेव्हा एखादी गोष्ट वर्तमान काळामध्ये घडते तेव्हा त्याचा भूतकाळही असतोच. म्हणजे एखादी गोष्ट भूतकाळामध्ये घडल्याशिवाय किंवा भूतकाळामध्ये तिचे काहीतरी परिणाम असले, म्हणजे भूतकाळामध्ये काहीतरी घडलं असल्याशिवाय त्याचे परिणाम वर्तमान काळामध्ये उमटत नाहीत. सो भूतकाळामध्ये याचं काय घडलं आहे, एखादी बातमी मागची बातमी काय आहे, या बातमीच्या आधीची बातमी काय आहे किंवा ही बातमी घडण्यामागे काय कारण आहेत, तर ते सगळंही त्याच्यामध्ये देणं गरजेचं असतं, त्या वर्तमानपत्रामध्ये छापणं गरजेचं असतं. अशा वेळीस वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज पडते. मग हे बातमीमागची बातमी शोधण्यासाठी, या बातमीसाठी वर्तमान भूतकाळामध्ये काय घडलेलं आहे हे शोधण्यासाठी मग वर्तमानपत्र जे छापणार आहेत किंवा जे लिहिणार आहेत त्यांना इतिहासाची आवश्यकता असते की इतिहासामध्ये या बातमीमागे कोणती बातमी घडलेली होती हे तपासण्यासाठी. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना भूतकाळात तशा स्वरूपाची एखादी घटना इतरत्र घडली असल्यास वर्तमानपत्रे ती बातमीमध्ये चौकट देऊन छापतात. मग ज्याप्रमाणे मी भूकंपाचं उदाहरण दिलं होतं की भूकंप सपोज कालपरवा घडला असेल तर त्याच्या आधी म्हणजे भूतकाळामध्ये अशाच प्रकारचा भूकंप कुठे घडला होता ही बातमी पण त्या ठिकाणी चौकटीमध्ये दिलेली असते. तेव्हा वाचकाला ज्यादा माहिती मिळते आणि घटनेच्या मुळापर्यंत जाता येते. मग तेव्हा वाचकाला अजून माहिती मिळते की हा असा भूकंप याआधी पण घडला होता, मग तो कधी घडला होता, कुठे घडला होता हे पण त्या ठिकाणी छापलं असेल किंवा किती हानी झाली होती किंवा काय नुकसान झालं होतं हे पण त्या ठिकाणी छापलेलं असेल, तर त्यातून आपल्याला अजून माहिती मिळण्यासही मदत होते. वर्तमानपत्रांमधील सदरांमध्ये 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी अशा प्रकारची सदरे असतात. ती इतिहासाची साधने आणि इतिहासावर आधारित असतात. या प्रकारच्या सदरांमधून आपणास भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक घटना समजतात. आता भूतकाळामध्ये ज्या काही सदर आहेत तर त्याच्यामध्ये 50 वर्षापूर्वी किंवा 100 वर्षापूर्वी काय घडलं होतं हे सगळं असतं आणि ती जी इतिहासाची साधने आहेत ती कशी असतात, इतिहासावर आधारलेली असतात.
या प्रकारच्या सदरांमधून आपणास भूतकाळामध्ये आर्थिक जीवन कसं होतं, सामाजिक जीवन कसं होतं, राजकीय हालचाली काय होत होत्या, ऐतिहासिक घटना कोणत्या घडल्या होत्या हे सगळं समजतं आणि भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान करण्यास मदत होतो. आणि मग आता जो काही वर्तमान काळ घडतो आहे तर त्याची पार्श्वभूमी समजण्यास आपल्याला भूतकाळामध्ये काय घडलं होतं हे जाणून घेणे गरजेचं असतं. आता या ठिकाणी इतिहास, अग्रलेख, लेख, दिनविशेष, आढावा, बातमी, सदरे या सर्वांचा असतो हे एका वेबमधून सांगितलेलं आहे. वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांक देखील काढावे लागतात. आता सपोज की एखादी घटना घडलेली आहे, खूप जगप्रसिद्ध घटना असेल आणि त्या घटनेला जर एक वर्ष कंप्लीट झालं असेल किंवा 100 वर्ष किंवा 50 वर्ष वगैरे कंप्लीट झाले असतील, तर मग ती घटना घडल्यानंतर जेव्हा तिला 100 वर्ष कंप्लीट होतील तर तेव्हा ती घटना कधी घडली होती, कशामुळे घडली होती, काय कारण असल्यामुळे ती घटना घडली होती हे सगळं 100 वर्षानंतर परत ते लिहून दिलं जातं वर्तमानपत्रांमध्ये आणि त्याचे सेपरेट पुरवणे वर्तमानपत्रे काढत असतात. आता जसं की उदाहरणार्थ 1914 पहिले महायुद्ध सुरू झाले होते आणि 2014 त्याला कंप्लीट 100 वर्ष झाली, म्हणजे मग जेव्हा त्याला 100 वर्ष 2014 पूर्ण झाले आहेत तेव्हा मग त्या वर्तमानपत्रांनी 1914 ते युद्ध कसं सुरू झालं, कोणामुळे सुरू झालं किंवा कोणते देश त्या युद्धामध्ये सामील होते, किती हानी झाली, कधी ते युद्ध संपलं, त्याच्यामध्ये कोणाचा विजय झाला, कोणाचा पराजय झाला, तर हे सगळं 2014 परत त्यांनी सांगितलं असणार आहे. त्या युद्धाचा सर्वांकष आढावा घेणारी पुरवणी काढताना त्या घटनेचा इतिहास माहीत असावा लागतो. मग ती पुरवणी काढत असताना या सगळ्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे की ते युद्ध कधी सुरू झालं होतं, कधी संपलं होतं, किती हानी झाली होती, कोणाचा जय झाला होता, कोणाचा पराजय झाला होता, तर हे सगळं कळणं आवश्यक आहे आणि त्यासाठी इतिहास माहीत असावा लागतो. 1942 चले जाओ आंदोलनाला 2017 75 वर्षे पूर्ण झाली आणि 1942 जे चले जाओ आंदोलन झालं होतं तर त्याला 2017 75 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे मग त्यावेळेस पण पुरवणी काढली असेल, त्याच्यामध्ये पण चले जाओ आंदोलन कधी सुरू झालं, कोणामुळे सुरू झालं, कोणी भाग घेतला होता, त्याचा परिणाम काय झाला, ब्रिटिशांवरती त्याचा किती प्रभाव पडला हे सगळं त्याच्यामध्ये छापलं असणार आहे. त्याच्यानंतर पुढे आहे अशा प्रसंगी वर्तमानपत्रे, लेख, अग्रलेख, दिनविशेष, आढावा यांच्याद्वारे त्या घटनेचा वेध घेतात, त्यावेळी इतिहासाचा अभ्यास उपयोगी पडतो. मग अशा ज्या काही प्रसंग असतात की जेव्हा एखाद्या जगप्रसिद्ध घटनेला किंवा एखाद्या खूप ऐतिहासिक घटनेला 1 वर्ष किंवा त्याच्यानंतर 25 वर्ष, 50 वर्ष, 75 वर्ष, 100 वर्ष किंवा असे इतके सारे वर्ष जेव्हा होतात तेव्हा मग त्याच पटीमध्ये अनेक वर्ष जेव्हा होतात तेव्हा मग ती गोष्ट परत एकदा रिमाइंड केली जाते, मग त्यावेळेस परत त्या गोष्टी कशा घडल्या होत्या किंवा त्या घटना कशा घडल्या होत्या हे पण तेव्हा तिथे सांगितलं जातं. त्याच्यानंतर पुढे आहे आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा महत्त्वाचा विषय असतो. प्रत्येक गोष्टीच्या मागे इतिहास आहे, ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्स असतं आणि सायन्सच्या मागेही इतिहास आहे, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला काहीतरी इतिहास असतो. मग कुठलीही गोष्ट असो त्याचा कुठला ना कुठला तरी इतिहास असतो, प्रत्येक घटनेचा इतिहास असतो. उदाहरणार्थ 15 ऑगस्ट 1947 किंवा त्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वतंत्र दिनानिमित्तची भाषणे आकाशवाणीच्या संग्रहात असून त्याचा समकालीन परिस्थिती समजण्यासाठी उपयोग होतो. आता आधी TV वगैरे नसल्यामुळे ही सगळी भाषणे रेडिओमार्फत सगळ्यांना, आकाशवाणीमार्फत सगळ्यांना ऐकवली जात होती. त्याच्यामुळे जर आपल्याला हे जाणून घ्यायचं असेल की 1947 जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यानंतर सपोज की 15 ऑगस्ट 1948 प्रधानमंत्र्यांनी काय भाषणात सांगितलं होतं किंवा त्यांनी कशा पद्धतीचं भाषण केलं होतं, तेव्हा आपल्या भारतामध्ये कशी परिस्थिती होती हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण आकाशवाणीवरची ती सगळी भाषणे ऐकू शकतो. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रम प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकाची गरज असते. म्हणजे आकाशवाणीवरती पण काही कार्यक्रम प्रसिद्ध होण्यासाठी, काही विशेष कार्यक्रमांसाठी इतिहासाच्या अभ्यासकांची आवश्यकता असते, कारण त्यावेळेस त्यांना त्या कार्यक्रमासंबंधी इतिहासामध्ये काय घडलं आहे हे पण सांगायचं असतं. त्यामुळे राष्ट्रीय नेत्यांची जयंती वा पुण्यतिथी, मग सपोज जर एखाद्या महान राष्ट्रीय नेत्याची जयंती असेल तर तेव्हा मग त्यांच्याबद्दल काहीतरी माहिती सांगावी लागणार, किंवा त्यांची पुण्यतिथी असेल तर मग त्यांनी काय कार्य केलं होतं, कशाप्रकारे त्यांनी देशाच्या प्रगतीमध्ये आपलं योगदान दिलं होतं किंवा देश स्वतंत्र करण्यामध्ये त्यांनी योगदान दिलं होतं, तर अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांना तेव्हा सांगावे लागतात. आणि हे सगळं माहीत असण्यासाठी किंवा हे सगळं सांगण्यासाठी इतिहासकारांची आवश्यकता असते. एखाद्या ऐतिहासिक घटनेस 1 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष किंवा 100 वर्षे वा त्यापेक्षा त्यापटीमध्ये जास्त वर्षे जर पूर्ण होत असतील तर त्याची चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती लागते. आणि मग ही माहिती कोणा थ्रू मिळणार? इतिहासकारांथ्रू मिळणार, कारण त्यांनी त्या घटनेचा आधी पूर्णपणे अभ्यास केलेला असतो. त्याची चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती लागते.
राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषणे देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. मग एखादा राष्ट्रीय नेता असेल तर त्याच्यावर जेव्हा आपण भाषण देतो तेव्हा त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे त्यांनी कोणतं कार्य वगैरे केलं होतं, त्यांचं कर्तृत्व वगैरे हे सगळं माहीत असणं आवश्यक आहे आणि ते सगळं आपल्याला इतिहासामधूनच माहीत होतं. आकाशवाणीवरील दिनविशेष कार्यक्रम प्रसारित होतो. आकाशवाणीवर पण दिनविशेष कार्यक्रम प्रसारित होतो. म्हणजे एक सपोज एखादा दिवस असेल त्याचं विशेष काय आहे, त्या दिवशी काय विशेष घडलं होतं, इतिहासामध्ये काय विशेष घडलं होतं, त्याचे काय परिणाम झाले होते, हे सगळं आकाशवाणीमार्फत त्या दिनविशेषात सांगितलं जातं. दूरदर्शन आणि इतिहासाचे नाते जवळचे आहे. इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचे आणि जागृती करण्याचे महत्त्वाचे काम दूरदर्शन आणि इतर वाहिन्या करत असतात. आता इतिहास आणि दूरदर्शन यांचं खूप जवळचं नातं आहे. आता दूरदर्शनवरती काही सिरियल्स लागतात, जसं की स्वराज्यरक्ष संभाजी असेल किंवा स्वामिनी वगैरे असतील, तर या सिरियल्स कशा आहेत, ऐतिहासिक घटनांवरती आहेत. म्हणजे पूर्वी हे सगळं घडून गेलेलं आहे आणि तेच आपल्याला आज दूरदर्शनमार्फत सिरियल्समार्फत दाखवलं जातं आहे. म्हणजे हे सगळं आधी घडून गेले आणि ते जेव्हा आपण ते बघतो आहे तेव्हा आपल्या मनामध्ये इतिहासासंदर्भात रुची निर्माण होते की आपणही असं वाटतं की मग आपणही हा इतिहास वाचायला पाहिजे, या इतिहासामध्ये अजून काय घडलं होतं याची पण माहिती आपण मिळवली पाहिजे. म्हणजे दूरदर्शनवरती जेव्हा आपण अशा प्रकारची सिरियल्स बघतो तेव्हा आपल्या मनामध्ये इतिहासासंदर्भात रुची निर्माण होते. त्याच्यानंतर पुढे आपण पाहूया दूरदर्शनवरील रामायण, महाभारत अशा पौराणिक मालिका, तसेच भारत एक खोज, राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक मालिकांनी फार मोठा प्रेक्षक वर्ग आकर्षित केला. आताही लॉकडाऊनमध्ये रामायण, महाभारत या सगळ्या सिरियल्स परत सुरू केलेल्या आहेत. आताही लोक त्याच आवडीने बघत आहेत ज्या आवडीने ते आधी बघायचे, ज्या उत्साहाने ते आधी बघायचे, त्याच आवडीने त्याच उत्साहाने लोक आताही तेच महाभारत त्या सिरियल्स अजूनही बघत आहेत. ओके, तर या सगळ्या सिरियल्सनी खूप मोठा प्रेक्षक वर्ग आकर्षित केला होता. रामायण, महाभारत सारख्या मालिकांची निर्मिती करताना तत्कालीन वातावरण, वेशभूषा, शस्त्रास्त्रे, राहणीमान, भाषा या संबंधीच्या जाणकारांच्या मदतीने माहिती मिळवण्याची गरज असते. मग आता जेव्हा आपण रामायण, महाभारत यांसारख्या सिरियल्स पाहतो तेव्हा आपल्याला खरंखर वाटतं की हा खरंच असं घडलं किंवा खरंच ते व्यक्ती आपल्यासमोर आहेत, खरंच आपल्यासमोर ते महाभारत किंवा ते रामायण घडते असं आपल्याला वाटतं. कारण त्यांनी ज्या काही वेशभूषा घातलेल्या असतात, जे महाल किंवा जो सेट त्यांनी उभारलेला असतो तो खरंच त्या काळामधला आहे असं आपल्याला भासतं. आणि ते कसं काय त्यांना कळलं की त्या काळामध्ये लोक अशा प्रकारचा वेश परिधान करायचे किंवा असे महाल होते, त्या महालांवरती अशा प्रकारची चित्रे होती, हे त्यांना कसं कळलं? तर हे सगळं इतिहासामध्ये ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे, इतिहासामध्ये त्याची काही चित्रे अवेलेबल आहेत. आता आपण बघितलं या आधीच्या पाठामध्ये की खूप पूर्वीपासून लोकांनी चित्रे वगैरे काढून ठेवलेली आहेत, भित्तीचित्रे काढून ठेवलेली आहेत. तर त्याद्वारे आज कळतं आहे आपल्याला की पूर्वीच्या काळामध्ये किंवा महाभारत, रामायण किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कशा प्रकारची वेशभूषा होती, कशा प्रकारे ते लोक राहायचे किंवा त्यांचं राहणीमान काय होतं, तेव्हाची तत्कालीन परिस्थिती कशी होती, सामाजिक परिस्थिती असेल किंवा सांस्कृतिक इतिहास कशा प्रकारचा होता, हे सगळं आपल्याला त्या गोष्टी समजवून घेऊन ते ग्रंथ वगैरे वाचून कळतं. त्याच्यानंतर पुढे आहे त्यासाठी इतिहासाचा बारकाईने अभ्यास करावा लागतो, कारण इतिहासामध्ये हे सगळं ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. आधुनिक काळात डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफी, हिस्ट्री यांसारख्या चॅनेल्सवर प्रसारित होणाऱ्या मालिकांमधून जगभराच्या इतिहासाचा खजिना प्रेक्षकांसाठी खुला केला गेलेला आहे. आता आपण पाहतो की टीव्हीवरती डिस्कवरी किंवा नॅशनल जिओग्राफी, हिस्ट्री यांसारख्या चॅनल्सवरती आपल्याला या सगळ्या गोष्टीची माहिती मिळते की जगभराचा इतिहास कसा आहे, तिथे काय काय घडलेलं आहे, काय काय घडलं होतं, हे सगळं आपल्याला कळतं. त्याद्वारे लोक जगाचा इतिहास आणि भूगोल घरबसल्या जाणून घेऊ शकतात. मग आताही आपण जगाचा इतिहास कुठेही बाहेर न पडता घरात बसूनही तो जाणून घेऊ शकतो, भूगोल जाणून घेऊ शकतो या सगळ्या चॅनल्सच्या मदतीने. या मालिका अधिक रंजक होण्यासाठी काही वेळा इतिहासातील निवडक भागाचे व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सादरीकरणही केले जाते. आणि मग हे अजून रंजक होण्यासाठी, अजून इंटरेस्टिंग करण्यासाठी ते लोक काय करतात, तर इतिहासामध्ये जो काही भाग घडलेला आहे तो एखादा भाग ते सादर करून दाखवतात, व्यक्तिरेखा सादर करून दाखवतात, मग ती गोष्ट अजून रंजक बनते. उदाहरणार्थ कर्तृत्ववान स्त्री पुरुष असतील, खेळाडू, सेनानी इत्यादी, त्याखेरीज वास्तू, किल्ले, साम्राज्यांचे उदयास्त इतकेच नव्हे तर पाककलेच्या इतिहासावरील मालिकाही लोक उत्साहाने पाहतात. म्हणजे या ठिकाणी कर्तृत्ववान स्त्री पुरुषांबद्दल अनेक सिरियल्स आपण पाहतो, अजूनही अनेक सिरियल्स चालू आहेत इतिहासामधल्या. त्याचबरोबर खेळाडू, एखाद्या खेळाडूवर पिक्चर असेल, सिरियल्स असतील, तुम्ही पाहिले असतील. त्याच्यानंतर एखाद्या वास्तू, किल्ले किंवा साम्राज्याचा उदय कधी झाला, अस्त कधी झाला, या अनेक गोष्टींवरती टी व्हीवरती काही ना काही सतत सुरू असतं.
वरील सर्व क्षेत्रांसाठी इतिहासाच्या सखोल अभ्यासाची आवश्यकता असते आणि प्रत्येक इतिहासकाराला या सगळ्या क्षेत्रांमध्ये खूप डिमांड आहे, खूप महत्त्व आहे. इतिहासकाराची या सर्व गोष्टींसाठी या दूरदर्शनसाठी असेल किंवा आकाशवाणी किंवा प्रसारमाध्यमांसाठी खूप आवश्यकता आहे. ओके, तर अशा पद्धतीने या या ठिकाणी व्यवसायाच्या संधी आपल्याला मिळू शकतात. आता पुढे आहे जाणून घ्या, हे खूप इंटरेस्टिंग आहे, भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन. अर्वाचीन म्हणजे काय? आताचा आधुनिक काळ. इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून प्रसारित झालेली भारत एक खोज ही मालिका महत्त्वाची आहे. या मालिकेमध्ये ना भारताचा उदय कधी झाला तेव्हापासूनच्या सगळ्या गोष्टी, भारत स्वतंत्र होईपर्यंत या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. पंडित नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित ही मालिका होती. श्याम बेनेगल दिग्दर्शित या मालिकेने प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मांडलेला आहे. म्हणजे प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंतच्या काळामध्ये आपला भारत कसा होता, आपल्या भारतामध्ये सांस्कृतिक जीवन कसं होतं, सामाजिक जीवन कसं होतं, राजकीय जीवन कसं होतं, हे सगळं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. सखोल संशोधन आणि सादरीकरण या पातळीवर ही मालिका सरस ठरली आणि त्या काळामध्ये जेव्हा ती सुरू होती तेव्हा त्या काळामध्ये ही मालिका खूप लोकप्रिय होती. खूप मोठा प्रेक्षक वर्ग या मालिकेने आकर्षित केलेला होता. हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, त्याच्यामध्ये हडप्पा संस्कृतीपासून वैदिक काळ, रामायण महाभारताचा अन्वयार्थ, मौर्य कालखंड, तुर्क अफगाण आणि मुघलांचे आक्रमण, त्याचबरोबर मुघल कालखंड, मुघल बादशहांचे योगदान, त्याच्यानंतर भक्ती चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, समाज सुधारणा चळवळी आणि स्वतंत्र संग्राम, अशा अनेक गोष्टी त्या मालिकेतून त्यांनी मांडलेल्या आहेत. तुम्ही आजही जर ही मालिका तुम्हाला पाहायची असेल तर यूट्यूबवर जाऊन तुम्ही सर्च करा, तुम्हाला त्या मालिकेचे सगळे एपिसोड्स पाहायला मिळतील. त्या मालिकांमध्ये तुम्हाला आपल्या भारताचा पूर्ण इतिहास पण ऐकायला मिळेल. आता खूप वेळ आहे, लॉकडाऊन आहे, तर तुम्ही हे पण बघू शकता. या मालिकेत नाट्य, लोककला, प्रबोधनपर माहिती असा आधार घेत नेहरूंच्या रूपातील कलावंत रोशन सेठ प्रास्ताविका व अन्वयार्थ सांगत असतात. मात्र या मालिकेचे जे काही प्रास्ताविक आहे तर ते नेहरूंचा वेश, म्हणजे नेहरू ज्याप्रमाणे वेशभूषा करायचे तर त्याच पद्धतीने जे कलावंत आहेत रोशन सेठ यांनी वेशभूषा परिधान केली होती आणि ते वास्तविक आणि अन्वयार्थ सांगत असत. नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याचे प्रभावी सादरीकरण यामुळे ही मालिका संपूर्ण भारतभर वाखाणली गेली. यामुळे ही मालिका संपूर्ण भारतभर पाहिली जायची. खूप मोठा प्रेक्षक वर्ग याने आकर्षित केला होता. ही मालिका त्या काळामध्ये खूप प्रसिद्ध झाली होती. तर अशा पद्धतीने तुम्ही ही मालिका गुगलवर, यूट्यूबवर जाऊन पाहू शकता. आणि इथे आपला हा लेसन संपतोय. आय होप तुम्हाला हा लेसन आवडला असेल. खूप मस्त होता, खूप इंटरेस्टिंग होता. त्याच्यामधून आपण आजकालच्या गोष्टी वापरतो आहे त्या सगळ्या गोष्टींचा इतिहास आपल्याला कळला, की आपला मोबाईल आपल्यापर्यंत कसा आला होता किंवा आपला टी व्ही आपल्याकडे कसा आला होता, हे सगळं या ठिकाणी आपल्याला कळलेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मग नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला याचं नोटिफिकेशन मिळत राहील. टिंग टिंग. सो फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.